नमस्कार सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यात जे स्वागत सन्मान महाराष्ट्र आता महाराष्ट्राचं देणम मराठीचं चला भाऊ आजच्या काही ठळक गळावं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा तंट्या भिल्ल मा सावित्री मा रमाई माझी जाई फातीमाभी शेख या सर्व आदर्शांना अभिवादन करत मंचावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले आयुष्यमान गुलाबराव वाघ समाधान पाटील गणेश परदेशी जिल्हा प्रमुख हर्षल माने जळगावच्या महापौर आमच्या जयश्रीताई महाजन सुनील पाटील दीपक राजपूत रमेशजी बाकणा आमचे प्रमुख ॲडव्होकेट पाटील शरद पाटील उद्धव मराठे प्रवीण पाटील तद्वतच आमचे दुसरे जिल्हाप्रमुख संभाजी मोगडे ज्यांचं अत्यंत भावनिक आणि वास्तव असं निवेदन आपण ऐकलं त्या आमच्या वैशालीताई सूर्यवंशी जी धडाड ती तोफ आपण अनुभवली मला त्यांच्या एच एम टी ट्रॅक्टरच्या उल्लेखाने हसू आवरलं नाही ते आमचे खरोखरच ज्यांच्या शब्दा शब्दात आणि मूर्तिमंत धाडस ओतप्रोत भरलेला आहे तो आमचा भाऊ शरद कोळी विविध प्रिंट आणि डिजिटल माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व पंचक्रोशीतून उपस्थित झालेल्या भावांनो आणि बहिणींनो मला वाटतं माध्यमांनी ही गर्दी एकदा रेकॉर्ड करावी कारण ही गर्दी कुठेही भाड्याने आणलेली नाही ही गर्दी कुठूनही अजिबात कुणालाही गाड्या पाठवून आणलेली नाही ही गर्दी उत्स्फूर्त आहे ही लोक उत्स्फूर्तपणे इथं आलेली आहेत कारण या लोकांना प्रचंड चीड आहे जी सन्माननीय उद्धव साहेबांच्या सोबत विश्वासघाताने कूटनीतीने कपटनीतीने जे एक अत्यंत धूर्त राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्या विरोधातली संतापाची लाट आहे ज्यामुळे ही लोक इथं बसलेली आहेत आणि ती इथं आपला संताप व्यक्त करण्यासाठी आणि सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे आहोत याची ग्वाही देण्यासाठी ती आहेत मी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते मंडळी मी काहीही बोलण्याच्या आधी मला एक गोष्ट फार आठवते खरं म्हणजे मला किस्से सांगण्याची जरा जास्त सवय आहे त्यामुळे ती गोष्ट मी सांगितली पाहिजे ही गोष्ट मी माझ्या पाच वर्षाच्या लेकीला रात्री झोपवतानाही सांगत असते मला असं वाटतं की तिच्यातही तो संस्कार उजला पाहिजे वैशालीताई तात्यांनी तुम्हाला ती गोष्ट सांगायला हवी होती लहानपणी असंही आवर्जून वाटतं काय गोष्ट आहे गोष्ट अशी आहे मंडळी की एक जंगल होतं जंगलामध्ये खूप सारे प्राणी होते वाघ होता सिंह होता हत्ती होता लांडगा होता कोल्हा होता तशी जंगलामध्ये बकरी सुद्धा होती झालं असं की जंगलातल्या गुहेमध्ये वाघ वाघीन राहायचे वाघवाघीन शिकारीसाठी म्हणून बाहेर पडायचे वाघ वाघिणीचे जे बछडे होते ते बछडे गुहेतच असायचे त्याच जंगलामध्ये एक बकरी होती बकरी आपला झाडपाला आपल्या पिल्ल्यांसाठी शोधत जायची एके दिवशी बकरी झाडपाला शोधत शोधत गेली बकरीच्या कानावर बछड्यांचा रडण्याचा आवाज आला बछडीला बकरीला वाटलं की कोण रडतय बकरी आवाजाच्या दिशेनं जायला निघाली बघितलं गुहेतनं आवाज येतोय बकरी गुहेपर्यंत पोचली आणि बकरीने गुहेत डोकावलं तर वाघाची बछडी रडत होती बकरीला जरा विशेष वाटलं बकरी आत डोकावली तिचं मातृ हृदय झालं अय दादा अरे खाली मगापासून काय डिस्टर्ब करताय सगळ्या लोकांना तुम्ही ओ दादा काय डिस्टर्ब का करताय लोकांना तुम्ही विनाकारण ते माध्यम प्रतिनिधी आहेत ते तुमचं म्हणणं जगभरात पोहोचवणार आहेत तुम्ही काय डिस्टर्ब करताय गलत नाहीये आहे सेन्स ठेवत चला जरा माध्यम प्रतिनिधींशी बोलताय तुम्ही बकरी बकरीने आठ डोकावलं बकरीचं मात्र हृदय कळवळलं व्याकुळ झालं आणि बकरी बघायला ला, लागली की काय झालंय आत बछडे रडत होते तिने विचारलं काय झालं बाळांना बछडे सांगत होते की आम्हाला प्रचंड भूक लागली आमचे आई बाबा इथं नाही आहेत आणि आम्ही भुकेने व्याकुळ झालोय बकरीला फार कसं तरी झालं आणि बकरी म्हणाली बाळांनो मी काहीतरी करते बकरी पुढे झाली आणि बछड्यांना आपलं दूध पाजायला लागली बछडे दूध पिले बछडे तृप्त झाले बछड्यांना भारी वाटलं आणि बछड्यांनी थँक्यू म्हटलं आभार मानले बकरी निघून गेली बकरीला तृप्त वाटली बकरीला वाटलं आपण कुणाच्या तरी उपयोगाला आलो मदतीला आलो दुसऱ्या दिवशी बकरी पुन्हा जंगलात आली पुन्हा तोच दिनक्रम पुन्हा बछडे वाट बघत होते पुन्हा बकरीने दूध पाजलं तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी आठ दिवस ही गोष्ट सातत्याने होत होती एके दिवशी बकरी नित्य नियमानं पुन्हा त्या गुहेपर्यंत पोहोचली आणि बकरी जेव्हा त्या बछड्यांना दूध पाजत होती नेमकं त्याच वेळेला वाघ वाघीन कुणीतरी आलेलं आहे कोण आलंय बघितलं वाघाला वाटलं की अरे कुठल्या शत्रूची चाहूल लागली आपल्या गुहेमध्ये कोण आहे वाघाला राग आला वाघाने पंजा उगारला आणि म्हणाला बकरी आता मी तुला सोडणार नाही वाघ एका पंजा सरशी बकरीला मारणार इतक्यात दोन बछडी पुढे आली आणि हात जोडून सांगायला लागली की बाबा हिला काही करू नका हिने आमची काळजी घेतली हिने आम्हाला जीव लावला हिच्यामुळे आम्ही जगलोय बाबा आई तुम्ही बाहेर जात होता तेव्हा याच बकरीने आमचा सांभाळ केलाय हे कळल्याबरोबर बरोबर वाघाला पश्चाताप झाला वाघाने माफी मागितली आणि त्या क्षणापासून वाघाची बकरीची दोस्ती सुरू झाली आता बकरीची पिलं सुद्धा बकरीसोबत गुहेत यायला लागली आणि बकरीची पिलं वाघाला मामा म्हणायला लागली वाघ सुद्धा बकरीच्या पिलांना कधी कधी आपल्या पाठीवर बसून जंगलची सैर करायला लागला हे चित्र वरून जाणाऱ्या गरुडाने बघितले गरुडाला विशेष वाटलं गरुडाला आश्चर्य वाटलं की अरे बापरे हे कस शक्य आहे की बकरीची पिलं वाघाच्या पाठीवर बसलेली आहे गरुड खाली उतरला त्याने बकरीला जाऊन विचारलं अगं बकरी हे काय विशेष चित्र आहे असं कस शक्य आहे की तुझी पिलं चक्क वाघाच्या पाठीवर आहेत ती म्हणाली कर भला सो हो भला कर भला सो हो भला मी असं असं एक कृती केली मला वाटलंही नव्हतं की त्याची परतफेड मला इतकी चांगली मिळेल मी आपला अत्यंत सद्भावनेच्या हेतूने गेले होते परंतु वाघाने त्याची जाणीव ठेवली आणि तो माझ्या लेकरांना अगदी भाच्यासारखं प्रेम द्यायला लागला तू सुद्धा सत्कर्म करत राहा सत्कर्म कधी वाया जात नाही गोरडाच्या डोक्यात ही गोष्ट पक्की राहिली काही दिवस निघून गेले पावसाळा सुरू झाला घनघोर सुरू झाली सगळीकडे जंगलात पाऊस 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 झाला वरून गरुड बघत होता एके ठिकाणी पाणी जमिनीत उतरलेलं होतं पाणी खाली काही उंदरांची बिळं होती त्या बिळामध्ये पाणी चाललं होतं आणि उंदरांच्या बिळातनं काही उंदराचे पिले बाहेर आले होते ते असे बिचारे झाले होते आवाज येत होता गरुडाला दया आली गरुडाला लक्षात आलं बकरीचं म्हणणं सत्कर्म केले पाहिजेत मदत केली पाहिजे संकटात धावून गेलं पाहिजे गरुड खाली उतरलं आपल्या चोचीत त्याने एक एक पिलं उचललं एका एका पिलाला उचलून उंचवट्यावरती नेलं एका घरट्यापर्यंत नेऊन सोडलं एक एक करून सगळीच्या सगळी पिलं त्याने वर उंचवट्यावर नेली त्याच्या लक्षात आलं की उंदराची पिलं थंडीनं कुडकुडत आहेत प्रचंड भिजलेली पिलं आहेत या पिलांना ऊब दिली पाहिजे या पिलांना गरमी दिली पाहिजे असं वाटून गरुडाने आपले दोनही पंख त्या पिलांवरती धरले आणि आपल्या आप पंखांमध्ये पंखाची उब त्या पिलांना देण्याचा प्रयत्न करत रात्रभर गरुड या भावनेनं की आपण सत्कर्म करत आहोत आपण सद्भावनेत आहोत आपण चांगलं कर्म करत आहोत असा विचार गरुड करत होता सकाळ झाली आता गरुड उडणार होता पाऊस थांबला होता आकाश निरभ्र झालं आणि गरुडाने उडायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य गरुडाला उडताच येत नव्हतं गरुडाला अजिबात पंखच फडफडवता येत नव्हते बघितलं असं काय झालं का आणि जी उंदराची पिलं पंखाखाली घेतली होती त्या पिलांनी गरुडाचे पंखच कुरतडून काढले गरुडाला फार वाईट वाटलं गरुडाच्या डोळ्यात पाणी आलं गरुड म्हणाला अरे मी तर सत्कर्म करायला गेलो होतो मी सत्कर्म केली सत्कर्म केल्यावरती चांगलं केल्यावर चांगलं फळ मिळतं म्हणे मी चांगलं कर्म करायला गेलो आणि माझे कसे काय पंख गेले खरडत 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 गरुड पुन्हा बकरी जवळ गेला आणि म्हणाला बकरी तू खोट बोलतेस तू खोट बोलतेस बकरी तू म्हणाली होतीस की मदत केल्यानंतर मदत केल्यानंतर मदतच मिळते चांगले कर्म केल्यावर चांगलं फळ मिळतं पण बकरी तुझं ऐकून बघ मी उंदरांच्या पिलाची मदत करायला गेलो पण माझं काय झालं अगं माझे पंखच कुरतडले गेले बकरी हसली बकरी हसली आणि बकरी म्हणते अरे गरुडा वेड्या मदत करणं चांगली गोष्ट असते रे पण मदत कुणाला करावी त्याचा सुद्धा एक नीती नियम असतो अरे गरुडा मी वाघाला केली वाघाने वाघाच काळी होत वाघ वाघा सारखाच वागला तू उंदराची मदत करायला गेलास रे उंदीर उंदरा सारखाच वागला ना जी गोष्ट मुंबईत घडली तीच गोष्ट पाचोऱ्यातही घडली किशोर अप्पाला आरोप आत्यासारख्या गरुडाने पंखा घेतलं पंखांची ऊब दिली फार संरक्षण दिलं नोकरी जाऊ दे बाबा नोकरी सोड माझा जाईल विषय संपेल पण ही गाडी चालवली पाहिजे या पाचोऱ्याच काहीतरी भलं झालं पाहिजे पाचोऱ्याचा विकास झाला पाहिजे म्हणून राजकारणात आणलं म्हणून पुढे आणलं पण पुढे तुम्ही काय केलं ज्या पंखांखाली खाली होता तेच पंख कुरतडायचा प्रयत्न करतात त्याच पंखांना छाटण्याचा हा कृतज्ञपणा कुठून येतो किशोरप्पा माझ्याकडे बोलण्यासारखं फार आहे पण जाऊ देत मी जरा पुढे जाते मला अजून काही महत्वाचे मुद्दे मांडायचे दादा हो नऊ तारखेला महाप्रबोधन यात्रा आमची ठाण्यातून सुरू झाली महाप्रबोधन यात्रा सुरू झाली भास्कर दादा काही सभांमधून आले काही सभांमध्ये अरविंद सावंत साहेब आले काही सभांमध्ये विनायक राऊत साहेब आले काही सभांमध्ये माझ्यासोबत शरद दादा आहेत कदाचित पुढच्या टप्प्यात माझ्यासोबत अजून वेगवेगळे नेते असतील पण या महाप्रबोधन यात्रेत आमचा हेतू हा होता की लोकांना सत्य कळले पाहिजे लोकांना कळलं लो पाहिजे की उपकाराची फेड कशा पद्धतीनं अपकारानं केली जाते लोकांना हे कळलं लो पाहिजे की ही फसवणूक फक्त पक्षा एका पक्षाची नाही एका पक्ष प्रमुखाची नाही ही फसवणूक मतदारसंघातल्या त्या मतदारांची आहे ज्या मतदारांनी चिन्ह आणि पक्ष बघून मत दिलेली होती कारण मतदारांनी जी मतं दिली ती मत इथल्या एका उमेदवाराला बघून दिली नाही मतदारांनी मत देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि ही प्रतिमा बघून दिलं होत परंतु त्याच्याशीच गद्दारी करण्याचाही प्रयत्न झाला बरं तो प्रयत्न करताना ही लोक ज्या पद्धतीने वागली त्यामध्ये यांनी कसर सोडली नाही उद्धव साहेबांवरती आणि मातोश्रीवर आणि शिवसेनेवर टीका करण्याची कुऱ्हाडीचा दांडान गोतास काळ अशा पद्धतीनं ही लोक वागायला लागली एक वेळ आपण समजू शकतो की पक्षातन बाहेर पडली आहेत पण नुसती पक्षातनं बाहेर पडली नाही तर पक्षाच्या मुळावर उठली पक्षाचं चिन्ह गोठवण्यापर्यंत यांची हिंमत गेली आणि हे एक ना दोन कितीतरी आरोप अत्यंत खालच्या पातळीला जाऊन हे वेगवेगळे वे आरोप करत राहिले या आरोपांमध्ये तसे अनेक आरोप आहेत पण जे जे म्हटलं ते ते त्याच्या मतदारसंघात जाऊन बोलायचं असं आपण ठरवून घेतलंय त्यामुळे तानाजीराव काय बोलले याच्यावर इथं बोलणार नाही मी ते उस्मानाबादला जाऊन सांगितलं जाईल गोगावले काय बोलले हे महाडला जाऊन सांगितलं जाईल कारण आपली मागे बोलणारी अवलाद नाही आपलं कस ओपन किचन असत ते दिसत आपल्याला कपट कारस्थान करायची सवय नाही आपण निदड्या छातीनं वार करणारी आणि वार झेलणारी माणसं आहोत त्यामुळे जरा आता पाचोऱ्याबद्दलच बोलूया हा पाचोरा मतदारसंघ तसा वैभवशाली मतदारसंघ आहे माजी आमदार दिवंगत सुपडू अण्णा असतील किंवा माजी आमदार दिवंगत के एम बापू पाटील असतील ओंकारप्पा वाघ असतील किंवा आरो तात्या असतील या सगळ्यांची एक वैभवशाली परंपरा या मतदारसंघाला आहे अत्यंत प्रगल्भ विचाराची आणि खऱ्या अर्थानं लोकांचा विचार करणारी लोकभिमुख नेतृत्व म्हणून अत्यंत लोकप्रियता पावलेली अशी माणसं या मतदारसंघाला लाभली होती पण काय झालं मी सकाळी आरोता त्यांनी उभं केलं निर्मल सीड्सचा चा प्लांट बघितला कृतार्थ था झाल्यासारखं वाटलं या सभेपेक्षा सुद्धा तो प्लांट बघणं माझ्यासाठी अत्यंत कृतार्थ आणि अभिमानाची गोष्ट वाटली की अरे देखणे ते हात जाला निर्मितीचे डोहळे हे किती मोठी गोष्ट आहे की शेतकऱ्यांसाठी ज्या पद्धतीनं ज्या आपुलकीनं ते काम करत आहेत की इथे ज्वारी असेल बाजरी असेल याच वान किंवा याच्यासाठीची खतं यासाठीच बियाणं असलं पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या त्या सगळ्या अडीअडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत त्यांच्यासाठी अगदी नादो महानोर साहेबांनी लिहिलेलं पत्र बघितलं त्यांचा इस्रायल मधला त्यांचा कृषीवरच त्यांचं भाषण त्यांचं बोलणं त्यांची मांडणी यावरती आंतरराष्ट्रीय लोक काय बोलतात हे समजून घेतलं आश्चर्य वाटलं की एवढा मोठा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा माणूस आशिया खंडातली क्रमांक दोनची ची सीड्स कंपनी ही पाचोऱ्यात असणं ही वैभवशाली परंपरा आरोवतातांनी उभी केली मंडळी पण या सगळ्यांमध्ये आरोवतात्या राजकारणात येणं हा किती मोठा अपघात होता त्यांनी असं ठरवून कधी राजकारणात यायचं ठरवलं नाही परंतु एक भेट वंदनीय बाळासाहेबांसोबतची आणि अवघी राजकीय कलाटणी मिळते आणि ते राजकारणात आले आणि ते जे मगाशी जे वैशुताई म्हणाल्या ते फार महत्वाचं की त्यांनी दुकान उघडलंच नव्हतं तर दुकान बंद करायचा प्रश्न काय होता दुकानदारी करणारी लोक कोणी वेगळीच होती ती होती साठ चाळीसची भागीदारी करणारी सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला करणारी या सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला लय विशेष गोष्ट आहे बरं का फारच विशेष म्हणजे एक काय होता की तेंचे, जर त्यांची कधी गाडी थांबली तर त्यांच्या गाडीच्या भोवताली असा लोकांचा गराडा जमायचा लोक आपल्या अडचणी सांगायचे लोक आपले, आपले प्रॉब्लेम सांगायचे लोक लोक आपापल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन अनुतात्यांकडे यायचे आता एक काळ तयार झाला की आमचे किशोर आप्पा जेव्हा येतात त्यावेळेला त्यांच्या गाडी भोवती ठराविक दोन तीन लोक असतात असे उजवीकडे शेडजी डावीकडे भटजी समोर सिक्स्टी फोर्टीच्या फॉर्म्युले आपले ठेकेदार आणि चहापेक्षा चहा किटल्या गरम किटली असली गरम आहे की बस मधला चहा या मिचकुळ नुसता थंडगार पण किटलीचा थाट म्हणजे काय बघायला नको अफाट थाट माट असलेली ही किटली पण हीच किटली आणि हेच शेटजी भटजीच राजकारण किशोर आपांना बुडवेल हे किशोर आपांना कुणीतरी सांगायची गरज आहे त्यांची बहीण म्हणून सांगायला आले इतकंच काय ते मंडळी या सगळ्यांमध्ये म्हणजे लोक लोक दूध नाही तू लोकांना सगळं कळतंय ही पब्लिक आहे अप्पा तुम्ही कशाला मारताय विनाकारणच्या गप्पा नका ना मारू गप्पा अप्पा आप्पा गप्पा मारणे बरे नसते अप्पा गप्पा मारण्याने गद्दारीचा ठप्पा पुसला जात नाही अप्पा हे कळले पाहिजे आपंना मी मी मगाशी म्हटलं वैशाली ताई वैशाली ताई तुम्ही असलच पाहिजे तुमच्या सारख्या माणसाने राजकारणात आलंच पाहिजे नुसतं राजकारणात नाही आलं पाहिजे तर निवडून येऊन मंत्रिमंडळात सुद्धा असलं पाहिजे कारण आहे दादा हो जो लौकिक उभा केला जो इमारे इतमारे जी वैभवशाली परंपरा उभी केली आरोगा जो वारसा सांगितला तो इमानदारीचा तो लोकाभिमुख चळवळीचा होता पण त्या वारशाला जर गद्दारीच गालबोट लागत असेल तर ते गालबोट पुसण्यासाठी वैशाली ताई सारख्या लेखीने पुढे आलं पाहिजे हे न जास्त गरजेचं आहे आणि या गद्दारांना धडा पण शिकवला पाहिजे कारण एकाच मॅनेमध्ये गद्दारीची आणि इमानदारीची तलवार राहू शकत नाही त्यामुळे आता त्या गद्दारीच्या तलवारीला बाजूला करून जरा इमानदारीने जरा इमानदारीची मशाल धगधगती ठेवावी लागेल म्हणून इथे आम्हाला वाटत की वैशाली ताईंसारखी लोक आता जरा पुढे आली पाहिजे पण अडचण काय आहे की मग हे सारखे म्हणतात किशोर त्यांनी पण तेच पालपूत सुरू केलं जे दुसऱ्यांनी केलं होतं काय ती अनैसर्गिक युती होती आपण कसे काय राष्ट्रवादीसोबत जाऊ शकू ती अनैसर्गिक युती आम्हाला पटली नाही का मारताय गप्पा जर तिकडे अनैसर्गिक युती होती आप्पा तर मग इथं पाचोरा नगरपालिकेत राष्ट्रवादी सोबतच तुमचं काय होत आपा आपलं ठेवायचं झाकून लोकाचं बघायचं वाकून आपल्याला नाही पटत रा आपल्याला असलं नाही पट आपलं कसं खरं खरं बोलावं उग उग लबाड बोलण्यात काय अर्थ आहे हा माणसानं कसं खरं खरं सांगावं आता आपल्या मूल्यमापन करायचं बरं का की म्हणजे शिवसेना नसती तात्यासाहेब नसते अनेक गोष्टी आहेत बरं का याच्यामध्ये मला मला बोलण्यासारखं खूप आहे पण त्याच्यामध्ये मला एक मुद्दा आवर्जून सांगायचा आहे मी जेव्हा बोलायला सुरुवात केली ना तेव्हा किशोर अप्पा असतील आमचे गुलाबराव असतील मला जळगावचं एक फार विशेष वाटतंय इथं गुलाबराव वाघ आहेत गुलाबराव देवकर आहेत गुलाबराव पाटील आहेत एवढे गुलाब असताना सुद्धा कमलाची चलती कशी काय झाली मला ते पण कळत नाही <laughs> तीन तीन गुलाब आहेत तरी कमळाचं कसं काय ह्यांना आकर्षण आहे अवघड आहे जरा बरं या सगळ्यांमध्ये या लोकांनी केलं काय माहितीये का आपा किंवा इतर सगळी मंडळी सुषमा अंधारेवर टीका काय करायची तो सुषमा अंधारेला काही करप्शन नाहीये सुषमा अंधारेची पाटी अगदी कोरी आहे मग काय बोलायचं तर अगा आपले काहीतरी गिने चुने कुठले तरी मागचा पुढचा संदर्भ कापलेले व्हिडिओ चंक्स काढायचे आणि त्या चंक्स वरती त्यांना माहिती नाही आहे की जर सरदार वल्लभभाई पटेलांचा वारसा जर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या भारताला या राज्याला या महापुरुषांचा वारसा असेल तर ते लोहपुरुषांचे विचार आमच्यामध्येही तितकेच रुचलेले आहेत त्यामुळे जे लोक भ्रमित वातावरण तयार करतात संभ्रम तयार करतात आणि संभ्रम तयार करताना माझ्या आडनावावरून कोट्या करतात अंधारेवाई अंधारत होत्या अंधारेवाई अचानक उजेडात आल्या मला काय म्हणायचंय आडनावावरून कोट्या करणं ही जातीवादी मानसिकता आहे आणि जातीवादी मानसिकता हा भारतीय जनता पार्टीचा यु एस पी आहे कारण भारतीय जनता पार्टी ही वर्णवादाची जातीवादाची मनुवादाची मातोश्री जननी आहे त्यामुळे आणि हे ठरलेलं आहे ना की कोणाची आडनावं कशी असावी मग ब्राह्मण वर्णातली आडनावं काय असावी क्षत्रिय वर्णातली आडनावं काय असावी ब्राह्मण वर्णातलं जे अडनाव असतं ते विद्यामय असलं पाहिजे क्षत्रिय वर्णातलं जे आडनावं आहे ते वीरमय असलं पाहिजे शमशेर सिंग तलवार सिंग वगैरे आपण बघतो हे की नाही वैश्य वर्णातली जी अडनावं असतात ती धनमय असली पाहिजेत हिरा लाल पन्नालाल वगैरे आणि जे शूद्र वर्णातली अडनावं असतात ती निंदनीय असली पाहिजेत मग निंदरीय आडनाव मग पारवे असेल काळे असेल अंधारे असेल बैले असेल डुकरे असेल जाणीवपूर्वक ठरवून ही मनुवादी वर्ण व्यवस्था इथे या पद्धतीची आडनाव हिनकस पद्धतीने दिली गेली पण ही हिनकस आडनाव आणि पुन्हा त्याच्यावरून कोट्या जेव्हा करतात ही आमदार माणसं त्यावेळेला ते तोच जातीवादी दृष्टिकोन घेऊन पुढे येतात तो जातीवादी दृष्टिकोन मग ते सांगतात सुषमा अंधारे कोण तुझ्या तीन महिन्यापूर्वी कुठे होत्या त्या आता आल्या आता आपाची अडचण अशी आहे की आपण अवतीभोवती उभी केलेली जी कॉन्ट्रॅक्टर सेना आहे ना शिवसेना नाही बरं का कॉन्ट्रॅक्टर सेना तर त्या कॉन्ट्रॅक्टर सेनेतून आपाला वेळच मिळाला नाही की अवतीभोवतीच्या जगात काय घडते अन्यथा आप्पाला कळलं असतं की सुषमा अंधारे याच पाचोऱ्यात दोन वेळा आली आहे मध्ये भुसावळ असेल किंवा उभ्या महाराष्ट्रात अगदी नकाशावर नाव माय बापाच्या इमानदारीनं जिथं कुणी ओळखत नाही ना, ना मी माझे कार्यकर्ते दाखवायचे काय काय बोलावं त्यांनी मग ते म्हणाले तीन महिन्याच्या आधी कुठे होतात आणि अचानक तुम्ही उजेडात आलात तुम्ही आमचे आभार माना की आमच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळाली होय आपा मी खरंच तुमचे आभार मानले पाहिजे मीच का आमच्या शरद भैयानं सुद्धा आभार मानले पाहिजे आम्हालाच मिळणार आता यांना कसं माहिती असतं की निवडणूक आयोग यांच्याकडे आहे निवडणूक आयोग यांच्याच मनासारखं यांना बांध देणार हे यांना कसं काय माहिती यांची आणि आयोगाची काही साठगाठ आहे का, का। बरं ते दिल्यानंतर पुढे ते म्हणतात की ढाल तलवार आमच्याकडे आहे बरं का तुम्ही विचार करा मला त्यांच्या त्या ढाल तलवारीचा काही घोळच कळला नाही म्हणजे ढाल जी आहे ती गद्दारीची आहे हा पन्नास खोक्याची आहे आणि मध्ये दोन तलवारी एक फडणवीस साहेबांची आणि एक, एक शिंदे साहेबांची आता भाजप एका मध्ये एकच तलवार बसेल भाजपच्या मध्ये समजा एक तलवार बसली फडणवीस साहेबांची आमच्या शिंदे साहेबांच्या तलवारीला जागा कुठे ह्याच्यावर आम्ही भुमरे साहेबांना बोलतो तर भुमरे साहेब काहीच बोलत नाहीत आणि ते इकडचं तिकडचं बोलतात मग आमचे तिसरे काहीतरी तो एक बिचारा लहान भाऊ आहे तर तो म्हणायला लागला की पत्र कशाला लिहायचं मी त्यांना साधा प्रश्न विचारला की जर तुमचा असा दावा असेल की अंधेरीच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं म्हणून भाजपाने माघार घेतली जर त्यांच्या पत्राने एवढा परिणाम होत असेल तर माझं साधं म्हणणं आहे की तुम्ही अजून एक पत्र लिहा भाजपला आणि जो फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प आपला बाहेर गेलेला आहे महाराष्ट्राच्या प्रकल्प पुन्हा इकडे आणण्यासंदर्भात त्यांनी पत्र लिहावं आम्ही मान्य करू तुमचं म्हणणं बरं असं बोलायला काही अडचण आहे का पण त्याच्यावर ता ते काहीच बोलत नाहीत मग येतात आमचे रामदास भाऊ ते म्हणाले मी पोको धमक्यांना घाबरत नाही मी कधी घाबर म्हणलं दादा घाबरवणे हा काय माझा धंदा आहे का दादा मी काही गुंड माणूस आहे का मी गरीब माणूस आहे मी लहान माणूस आहे तुम्ही मोठे गुंड तुम्ही मोठे भाई तुम्ही मोठे मोठे कोणी कुणी पण भाई तुमचे पुतळे माझ्या एका पत्रकार परिषदेनंतर राज्यभर गेले, ही ताकद सुषमा अंधारीचीच आहे बाई हे कळलं पाहिजे तुम्हाला आता त्याच्यानंतर मग आम्हाला कोण बोललं त्या कुणीतरी दांडा विंडा त्यांच्यावरती बोलायचं नाहीये कारण त्या फारच म्हणजे एवढ्या चिल्लर माणसांवर आपल्याला बोलायचं नाही पुढे एक नाव आलं आमचे किरीट भाऊ आता किरीट भाऊंबद्दल आम्ही काय बोलायचं दादा हो हे किरीट भाऊ सगळ्यांचे घोटाळे बाहेर काढतात म्हणे तुम्ही कधीतरी विचार केलाय का की कि किरीट भाऊ ज्यांचे घोटाळे काढतात ते भाजप सोडून इतर पक्षांचेच कसे काय असतात बरे इतर पक्षांचे लोक जेव्हा भाजपकडे येतात त्यावरती किरीट भाऊ काहीच का, का बरं बोलत नाहीत किरीट भाऊंकडे असं कोणतं वॉशिंग मशीन आहे की त्या वॉशिंग मशीन मध्ये भावना गवळींना टाकलं आणि इकडून त्या माफिया गँगमधल्या होत्या अशा मशीनमध्ये गेल्या तिकडं आल्या की डायरेक्ट मोदींच्या बहीणबाईच झाल्या काय मशीन आहे ते किरीट भाऊंचा असं कोणतं मशीन आहे हे इकडून यशवंत जाधवांना मशीन मध्ये टाकलो यशवंत जाधव बेनामी संपत्ती दोन आता कुट्टू गेलं आम्ही एवढंच विचारतोय ना तुम्हाला काय झालं त्याच हा तुम्ही म्हणताय आता अनिल परबांचा बंगला तुटणारच अरे लांब आहे ती बंगला हो कोकणात येते त्याच्या आधी तो मुंबईतला आदिश बंगला नारायण राणेचा कधी तुटणार सुप्रीम कोर्टाची ऑर्डर निघूनही आदिश बंगल्यावरती हातोडा किरीट भाऊंचा का पडला नाही आम्ही इतके खेळकर आहोत ना की आमच्यावरच्या टीका सुद्धा आम्ही अत्यंत ठामपणे दाखवतो आणि त्या टीकांना उत्तर देण्याचं जिगर सुद्धा ठेवतो आम्ही पळपुटे नाही आहोत आम्ही रात्रीच्या अंधारात वाया सुरत गुवाहाटी जाणारे लोक नाही होत डटके इधर डटके जवाब देंगे मग घेतलं नसतं पण तरीही जाऊ देत मला त्यावरही बोलायचं नाही या या पाचोरा मतदारसंघामध्ये काय पद्धतीनं राजकारण केलं जातं इथं आमची सगळी भिल्ल समाजाची भावंड आहेत बिरसा मुंडा आणि तंट्या भिल्लाचा वारसा सांगणारा आमचा आदिवासी समुदाय इथं आहे या आदिवासी समुदायाचे कोणते प्रश्न किशोरले माय बापाच्या इमानदारी उठून सांगावेत तुम्ही सांगावा की काय भिल्ल समाजाच्या पदरात पडला आणि तुमचे किती प्रश्न मार्गी लागले आणि किती मुख्य प्रवाहात तुम्हाला आणण्याचा प्रयत्न झाला पाचोऱ्यामध्ये एका दलित कुटुंबातलं प्रेम जाळायला स्मशान भूमीमध्ये विरोध केला गेला निपाडीतलं ते प्रकरण होत काय दादा हो खरं का खोट खरं का खोट रे खरे म्हणजे मी अजिबात हवेत बोलत नाही गप्पा मारत नाही मला वस्तुस्थिती सांगायला आवडते काय केलं अरे किशोर अप्पा मेलेल्या माणसाचं सुद्धा तुम्ही राजकारण करावं प्रेत जाळू दिलं नाही ते प्रेत जाळता आलं नाही म्हणून ही लोक विचारायला गेली तर त्यांना तितक्या शिवीगाळ केली जातीवादी भाषा केली त्यावरती फार केस दाखल करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागलं एकीकडे तुम्ही बिनदिक्कतपणे भाजपच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांवरती केसेस दाखल करता परंतु एवढी मोठी अॅट्रॉसिटीची घटना घडली पण किशोरप्पाच्या आशीर्वादाला लवकर अॅट्रॉसिटी दाखल होत नव्हती आंदोलन करावी लागली आमचा तालुका प्रमुख असणारे अभय पाटलानं आंदोलन केली आमची ते अशोक नवरे वगैरे अनेक पोर होती या पोरांनी आंदोलन केली मोर्चे काढले पोर उपोषणाला बसली मग केस झाली केस झाल्यानंतर ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला तो रोशन पाटील असेल किंवा मनोहर पाटील असेल अजून अटक झाली नाही अट्रॉसिटीची ना केस दाखल होऊनही जर पोलीस अटक करत नसतील तुम्ही मला रेकॉर्ड करत असेल ना रंगे सावळा सशक्त बांधा उंची केस कुरळे पोशाख साडी भाषा मराठी माझे भाषण रेकॉर्ड करता मी काय बोलते रेकॉर्ड करताना तर माझा शब्द शब्द रेकॉर्ड करताना हे रेकॉर्ड करा रे मोट हे रेकॉर्ड करा होम डिपार्टमेंट वाल्यानो आणि होम मिनिस्टर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पाठवा की अट्रॉसिटी मधला आरोपी उजळ माथ्याने कार्यक्रमांमध्ये फिरतो सभांमधून दिसतो त्याचे मोठ मोठे फोटो पेपरला छापून येतात पोलिसांना का दिसत नाही निपाणी पोलीस स्टेशनच्या पी आय ला अजूनही आरोपीचा चेहरा दिसत नाहीये का निपाणी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी कुणाच्या सांगण्यावरून आरोपीला अजूनही अटक करत नाही हा कोणता खेळ चालू आहे दादा हो मी पाचोऱ्यात आली आहे त्याच अजून एक कारण आहे नगर रचना विकास खात हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे याच पाचोऱ्यामध्ये कोरोनाच्या काळात काही प्लॉट जे रिझर्व होते ते डी रिझर्व केले गेले याच्यामध्ये विकास आराखड्यातील शहर विकासासाठी राखीव केले सुमारे आठ ते दहा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे कलम सदोतीस नुसार व्यापगत करण्याच्या बेकायदेशीर प्रक्रिया रद्द व्हावी म्हणून आम्ही धडपडत राहिलो कुणाच्या आशीर्वादानं केलं हे नगर रचना विकास खाता तर तुमच्याकडे आहे जी जागा इथे मुलांच्या शाळेसाठी बगीच्यासाठी व्यायामासाठी खेळण्याच्या डी रिझर्वेशन कस केलं डी रिझर्वेशन जाहिरात द्यायची ती कुणी द्यायची त्याचे सुद्धा संकेत ठरलेले आहेत हे सगळे संकेत हे सगळे नियम धाब्यावर बसून कुणी जाहिराती दिल्या कधी जाहिराती दिल्या त्या ठरावाच्या प्रती का सापडत नाही मी मी पुराव्याशिवाय शिवाय काहीच बोलत नाहीये विकास प्रारूप आराखडा हा शासन नोटिफिकेशन द्वारे प्रसिद्ध करावा लागतो जास्तीत जास्त खपाच्या त्याची जाहिरात द्यावी लागते शहराचा विकास आराखडा शासन निर्णय क्रमांक पस्तीस बारा ऑब्लिक तीनशे बत्तीस बी दोन हजार तेरा युडी नऊ दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा मंजुरी देऊन शहरासाठी हा निर्णय प्रसिद्ध झाला होता हा नगर परिषदेच्या हद्दीत अंमलात आला होता एकदा जर प्लॉट रिझर्व्ह केला तर किमान पुढची वीस वर्ष त्याला धक्का लावायचा नसतो जर दोन हजार पंधराला ला प्लॉट रिझर्व झाले होते तर ते दोन हजार एकोणीस अवघ्या पाच सात वर्षातच डीज रिझर्वेशन ला कसे काय येऊ शकतात हा नियम कुणी धाब्यावर बसवला आणि कशासाठी महाराष्ट्र नगरचं अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम सदोतीस मध्ये सांगितलेला आहे की वीस वर्षापर्यंत त्याला हात नाही लावला पाहिजे पण तरीही तात्कालीन मुख्य अधिकारी असणारे अनेक अधिकारी त्यावेळेचे नगराध्यक्ष असतील सीओ असतील या सगळ्यांच्या चौकशा का केल्या जात नाहीत भ्रष्टाचाराची चीड आहे ना किरीट भाऊ तुम्हाला किरीट भाऊ मी फाईली द्यायला तयार आहे किरीट भाऊ मी तुम्हाला सगळी कागदपत्रं द्यायला तयार आहे किरीट भाऊ मी आडानी आहे मला कळत नाही किरीट भाऊ माझ्याकडे सत्ता नाही आहे मी तुमची लहान बहीण आहे लहान बहीण म्हणून मी किरीट भाऊ तुम्हाला मदत मागतेय मला सांगा पाचोऱ्याच्या या डी रिझर्व्ह केलेल्या प्लॉटच्या घोटाळ्यावर तुम्ही बोलणार का किरीट भाऊ फक्त किशोर किशोरप्पा आता तुमच्याकडे मिंदे गटात सामील आहे म्हणून याच्यावर बोलायचं नाही असं तुमचं ठरलंय का एकदा सांगा मला हे बोलला गेलं पाहिजे दादा हो मला पाचोऱ्यात येऊन राहायचं नाहीये मला पाचोऱ्यात निवडणूक लढवायची नाहीये दादा होय हे भांडते मी ते तुमच्यासाठी तुमच्या लेकरांच्या साठी तुमच्या घरातल्या शिकल्या सवरलेल्या तरण्या भांड पोरांच्या भवितव्यासाठी आणि हे भवितव्य उभं करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे या तरण्या भांड पोरांचं गुन्हेगारीकरण करण्यापेक्षा किंवा त्यांना बेरोजगार म्हणून फिरत राहण्यापेक्षा त्यांच्या बेकार हातांना काम मिळालं पाहिजे रोजीरोटीचे प्रश्न सुटले पाहिजे हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम झाला पाहिजे यासाठी म्हणून आदित्य साहब महाराष्ट्र वर फिर है आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे पप्पू है संभाजीनगर में आके दूंगी इधर नहीं बोलूंगी उसके बारे में इधर खाली अपन आपा के करेंगे, बाकी कुछ बोलेंगे नहीं कुछ भी नहीं बोलेंगे हम एक बोलेंगे पप्पू भी बोला ना किसी ने तो पप्पू अपने को बोलते फेकू नहीं बोलते अपने बच्चे को फेकू किसको बोलते ये गूगल में सर्च करके देखो अपना बच्चा होता तो पप्पू बोलते और बदमाश होता ना कोई बाहर का तो उसको फेकू बोलते तो फेकू होने से पप्पू होना बड़ा बेहतर होता है असो दादा हो इत जीव तोड़ मला कल्पना है की संजय राऊत साहेबांनी जीव तोडून सत्य सांगायचा प्रयत्न केला तेव्हा संजय राऊत साहेबांवरती यांनी काय कारवाया केल्या पण राऊत साहेबांनी सांगितलं मी मरण पत्करेन पण पत शरण पत्करणार नाही मग त्यांनी त्यांचा मोर्चा अनिल परब साहेबांकडे वळवला तुम्ही विचार करा ज्या ज्या लोकांनी गिवअप करणार नाही असं म्हटलं त्या त्या लोकांना टॉर्चर सुरू झालं पक्षाची बाजू मुद्देसूदपणे मांडणारे आमच्या किशोरीताईंची चौकशी सुरू झाली किशोरीताईंवरती वेगवेगळे आरोप सुरू झाले किशोरी ताईनी हातात टाळं घेऊन लाईव्ह पत्रकारांना सोबत घेऊन फिरल्या एका एका धारकाला विचारलं बाबा रे हा गाला माझा हा गाला माझा एका, एका नाही म्हटलं नाही की हा गाला तुमचा आहे प्रत्येक मालक उभा राहिला मग घोटाळा कुठे होता किरीट भाऊ तरी सुद्धा मला म्हणायचंय की सत्य असेल तर तुम्ही बाहेर काढाच आमचं काहीच बंद नाही पण या पत्रकारांच्या साक्षीनं मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे जर ईडीचा कन्विक्षन रेट अर्धा टक्का सुद्धा नाहीये ई डीच्या आत्तापर्यंत दाखल झालेल्या कारवाया जवळपास पाच हजार शंभर आहेत पाच हजार शंभरपैकी कन्व्हिक्शनला गेलेले मॅटर फक्त आठ आहेत आठ मॅटर आहेत मग इतर मॅटर तुम्ही ई डीचे दाखल केले ते काय होते ती फक्त राजकीय आकस होती का मग आता किशोरीताई पेडणेकर नंतर तुमच्या व सुषमा अंधारी असेल का पण सुषमा अंधारेकडं तर कुठलीच बेहिशोबी संपत्ती नाही एक घर आहे त्याचे ई एम आयचे हप्ते मी कष्टाने भरते माझ्याकडे कुठेही उभ्या महाराष्ट्रामध्ये शेतजमीन नाही कारखानदारी नाही काहीच नाही माझी पाठी कोरी आहे म्हणजे सेंट्रल एजन्सीचा तुम्ही मला काहीच करू शकणार नाहीत मग स्टेट एजन्सी मला हात लावणार आहेत का मग स्टेट एजन्सी हात लावणार म्हणजे तुम्ही काय करणार तुम्ही मला एकक्षत्रेपण करणार का चिथावणीखोर खोर बोलला चिथावणी खोर तुमच्या बोलण्यामुळे दंगल परिस्थिती निर्माण आहे पण मला असं वाटतंय की मी जर वारंवार सांगते की कायदा माझ्या बाप्पा लिहिलाय तर कायद्याचा आदर कसा करायचा मला कळतो आणि मी कायद्याच्या चौकटीत राहून बोलते मी बोलताना प्रत्येक गोष्टीचा कागद हातात घेऊन बोलते मी कागदाशिवाय आणि पुराव्याशिवाय बोलत नाही कारण किरीट भाऊ तुमच्याकडे फाईलींची बंडलच्या बंडल आहेत फक्त अडचण एवढी आहे की तुमच्याकडे माणूस आला की ती फाईल रद्दीत जाते तुमच्याकडे तो माणूस आला नाही की ती फाईल ईडीच्या ऑफिसमध्ये जाते ईडीच्या ऑफिसमध्ये तुमची एवढी ओळख कशी काय किरीट भाऊ आणि जर ईडी ईडीच्या ऑफिसमध्ये किरीट भाऊंची इतकी ओळख असेल तर माझा इरीड किरीट भाऊंनाच मी मदत मागते मी मी किरीट भाऊंनाच प्रश्न विचारते की कि किरीट भाऊ जर तुमची एवढी ओळख असेल ना तर माझं एक काम करा बीकेसीच्या मेळाव्यात मी वारंवार विचारते जे कोटी रुपये खर्च झाले ते दहा कोटी कुठल्या खात्यात खर्च झाली सांगा मला सांगा की जो पक्ष स्थापन झाला नाही ज्या पक्षाचं रजिस्ट्रेशन झालं नाही ज्या पक्षाचं बँक अकाउंट उघडलं गेलं नाही त्या पक्षासाठी दहा कोटी रुपये खर्च कसे झाले हा हायटेक मेळावा करण्यासाठीचा पैसा कसा उभा केला गेला मी हे प्रश्न विचारल्यावर ते चर्चा दुसरीकडे नेतात मी असे प्रश्न विचारले की ते म्हणतात हिंदू धर्मावर हिंदू धर्म अरे दादा तुम्ही काय हिंदू 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 करायला लागलात अरे एकीकडे तुम्ही सावरकर सावर नदीच्या खोऱ्यात राहणारे सगळे हिंदूच आहेत मग पुन्हा तुम्ही वेगळा भेदाभेद का करताय एकीकडे तुम्ही हिंदू संस्कृतीचे गोडवे गाता आणि तुम्हालाच हिंदू संस्कृती कळत नाही तुम्हालाच कळत नाही अरे हिंदू म्हणजे काय असतं हिंदू म्हणजे संकटात सोडून जाणं नसतं हिंदू म्हणजे कुटुंब संकटात असताना कुटुंबाला साथ देणं असत डोळ्याला पाणी लावणाऱ्या हिंदुत्वापेक्षा डोळ्यातलं पाणी पुसणारं हिंदुत्व माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे आणि सुषमा अंधारे त्या हिंदुत्वाची पाईक आहे आणि भोक्ती आहे होय मी हिंदुत्व सांगताना माझ्यासाठी प्रबोधनकारांचा विचार परमादरणीय आहे तो परमादरणीय विचार घेऊन जेव्हा मी बोलते त्यावेळेला मी निश्चितपणे सांगते की जर कबीर म्हणत असतील जर कबीरांनी काही दोहे सांगितले असतील तर आमच्या इथे हिंदुत्वाची परंपरा सांगणाऱ्या लोकांनी सांगितलं लो, कुठे शोधीशी रामेश्वरन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची देव ओळखावा तेथेची साधू जाणावा मग एवढी साधी व्याख्या तुम्हाला का कळत नाहीये अडल्या नडलेल्या लोकांना बोला ना काम करा करा त्यांची सेवा तिथे सेवा आहे ना ती जनसेवा ही खरी ईश्वर सेवा आहे हा हिंदुत्वातला विचार तुम्हाला का कळत नाहीये मी अडलेली आहे मी नडलेली आहे मी मदत मागते हिंदुत्वामध्ये मदत मागितल्यावर आदराने मदत मागितल्यावर हिंदुत्व सांगतं की प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सुद्धा मदत करणारे हात सगळ्यात मोठे असतात किरीट भाऊ मी तुमच्याकडे प्रार्थना करते तुमचे मदत करणारे हात माझ्यापर्यंत पोचवा तुमच्या मदत करणाऱ्या हातांनी मला त्या ईडीच्या कार्यालयात घेऊन चला आणि या सगळ्यांचं काय झालं ज्यांच्या वरती ईडीच्या नोटिसा गेल्या होत्या त्या भावना गवळी प्रताप सरनाईक किंवा यशवंत जाधव यांच्या चार्जशीट अजूनही दाखल का झाल्या नाहीत किरीट भाऊ हा साधा प्रश्न मी आपल्याला विचारते दादा माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत परंतु मला पुढे अजून एका सभेला आहे आणि होय मला वैशालीताईंसाठी पुन्हा पाचोऱ्यातही यायचे आणि पुन्हा अजून बोलायचे मला याची कल्पना आहे की हे सगळं झाल्यानंतर आमच्या किशोर आप्पांनी जे त्यांच्या वाढदिवसाचे ढिगाणे बॅनर लावले ते बॅनर जरा झाकोळल्यासारखे जरा जरा असे मावळल्यासारखे होतील किशोर आप्पांना त्यांचे खबरे बऱ्यापैकी हे भाषण ऐकवतील खबऱ्यांनी ते नक्की ऐकवलं पाहिजे खबऱ्यांचं ते काम आहे खबऱ्यांनी खल्ल्या मिठाला जागले सुद्धा पाहिजे त्यामुळे खबऱ्यांनो हे भाषा निश्चितपणे आपण पोहोचवा आणि हा द्या सुषमा अंधारे तीन महिन्यापूर्वी चाललीय खरंय आप्पा पण तरी सुद्धा शिवसैनिक प्रचंड संख्येने गर्दी करून होता आप्पा तुमचं काही खरं नाही वैशालीताईंच्या पाठीशी लोक फार खंबीरपणे उभे आहेत हे सुद्धा खबऱ्यांना सांगा दादा हो माझ्या बोलण्यामुळे जर कुणाच्या मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत दादा हो मला कुणालाही वाईट बोलायचं नाहीये मी लहान आहे मी तुमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं लहान आहे मला विनम्रतेने हे मी सांगितलं पाहिजे की मी कुणाच्याही भावना दुखवायला आले नाही पण तरीही माझ्या बोलण्यामुळे जर कुणालाही वाईट वाटलं असेल कुणालाही राग आला असेल कुणाचाही उपमर्द झाला असेल कुठल्याही कार्यकर्त्याचा त्यांच्या त्या खबऱ्यांचा कुणाचाही माझ्याकडून चुकून 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 सुद्धा उपमर्द झाला असेल तर अशा सगळ्या त्या नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या त्या खबऱ्यांची यापैकी मी यक्काचीही माफी मागणार नाही मी माझ्या कारण मी वारंवार सांगते की माफी मागून शब्द बदलायला मी काही रवी राणा किंवा अण्णा हजारे नाही मी सुषमा अंधारे आहे मी माझ्या शब्दांची पक्की आहे आपण सगळ्यांनी मला खूप वेळ दिलात मी वेळेअभावी अनेक मुद्दे आणि अनेक व्हिडिओज आपल्याला दाखवू शकले नाही थांबते रजा घेते जय ज्योती जय भीम जय महाराष्ट्र